महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा फीचा भार राज्य सरकार उचलणार आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे। वैद्यकीय शाखांचे शैक्षणिक वेळापत्रक पाळावे लागते, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल। आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे देशमुख म्हणाले। यापूर्वी जेव्हा असे झाले होते त्यावेळी अशा विद्यार्थ्यांची फी सरकारने भरली होती। आताही या पर्यायांवर विचार सुरू करून मंत्रिमंडळापुढे वैद्यकीय शिक्षण विभाग त्याबाबत प्रस्ताव मांडणार आहेत। मराठा आरक्षण स्थगिती आहे, त्यामुळे सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवता येणे शक्य नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।